अध्यक्ष महाराज, खरतर या कोविड वैश्विक महामारी मध्ये अपेक्षा ही होती कि वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, निधीची कमतरता पडणार नाही। अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांच्या मी हे लक्षात आणून देतो कि पदांची भरती तर नाहीच नाही, म्हणजे यासाठी मी 36 वरती स्मरण पत्र तुमच्या विभागाला पाठवली कि 31 मार्चच्या अगोदर सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी 31 मार्चच्या अगोदर चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाची पद भरू असं आश्वासन या सभागृहात जेव्हा आपण पुरवणी मागण्यांच्या विनियोजन बिगावर मी सुधारणा दिल्या तेव्हा हे आश्वासन दिलं। ठीक आहे, आज ते उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी दिलेल्या शब्दाचा अवमान हा तुमच्या सचिवांच्या माध्यमातून होतो आहे, जेव्हा हिशोब व्हायचा तेव्हा होईल। पण आज तुमच्या विभागामध्ये यमराजाचे एजंट मधून काम करणारे जे लोक आहेत हे यमराजाचे एजंट झाले आहेत, मृत्यू होत आहेत, औषधी दिल्या जात नाही। आणि मी तुमच्याच विभागाचं उत्तर घेऊ, तुम्ही इकडे एक उत्तर देता, तुमच्या विभागाचं लेखी उत्तर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर देतो। 8,21,44,000 रुपये हे अनुदानाची मागणी आम्ही केली, अनुदान प्राप्त झालं नाही म्हणून औषधी व सामग्रीची खरेदी करता येत नाही, म्हणजे एकीकडे पद भरता येत नाही आणि तुम्ही या खात्याचे मंत्री अशा प्रसंगात आहात, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे। आमची अपेक्षा आहे, अशी म्हण होती की बाप से बेटा सवाई, पण तुम्ही ही कृती केली तर बाप से बेटा आधाई सवाई नाही होणार।